भावांनो, तुम्हाला जर घर बसल्या पोरगी पटवायची असेल तर नाही पटत, लाईक करा, फॉलो करा. स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलला. तर भाऊनो, आज आपण खास तुमच्यासाठी VFX व्हिडिओ एडिटिंग घेऊन आलेलो आहोत. VFX की EFX तेच काहीतरी समजून घ्या. EFX समजा किंवा VFX समजा, तसं काही नाही भाऊनो. आपण आजच्या जे काही व्हिडिओ आहे ते आपण EFX व्हिडिओ एडिटिंग घेऊन आलेलो आहोत खास तुमच्यासाठी, कारण खूप जणांच्या रिक्वेस्ट येत होत्या की भाऊ काहीतरी नवीन कर, आणि जे काही EFX आहेत त्याच्यामध्ये काहीतरी नवीन कर, कारण आपण आपल्या चॅनलवर आतापर्यंत EFX जे काही व्हिडिओ एडिटिंग आहे ते आणलेली नाही. आणि VFX म्हणजे तुम्हाला माहिती आहे जे ॲनिमेशन असते, म्हणजे जे काही व्हिडिओला ॲनिमेशन लावतात त्याला VFX म्हणतात, आणि जे फोटोला ॲनिमेशन लावतात असं वेगळं काहीतरी शेपमध्ये फोटो असते त्याला EFX म्हणते. तर भावानो, आज आपण खास तुमच्यासाठी EFX वर व्हिडिओ एडिटिंग घेऊन आलेलो आहोत. व्हिडिओ खरंच खूप खास झालेला आहे, तुम्ही सुरुवातीला बघितलेला आहे, आणि आता जे काही व्हिडिओ आहे ते आपण ऋता दुर्गळेवर केलेला आहे. त्यासाठी भावानो, व्हिडिओला एक लाईक नक्की करा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर. व्हिडिओ जर नसेल आवडला तर व्हिडिओला डिसलाईक करा. चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, कारण तुमच्यासाठी अशा प्रकारे ट्रेडिंगमधले व्हिडिओ एडिटिंग मी आपल्या मराठी भाषेत घेऊन येत असतो. भावानो, व्हिडिओमध्ये काही कमी वाटली असेल किंवा व्हिडिओमध्ये काही पण चांगलं वाटलं असेल तर नक्की कमेंट करून सांगा, कारण तुमच्यासाठी अशाच प्रकारचे व्हिडिओ करण्यासाठी आम्हाला एक प्रोत्साहन भेटते जर तुम्ही एक चांगली कमेंट केली तर. भावानो, प्लीज खाली कमेंट नक्की करा. चॅनलला नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ लाईक नसेल की लाईक करून टाका. तर चला भावानो, आपण तुमचा जरा सुद्धा न वेळ घालवता आपला आजचं जे काही व्हिडिओ एडिटिंग आहे ते तर चालू करूया. तर भावानो, सगळ्यात आधी तुम्हाला आपला अलाईट मोशन ॲप इथे चालू करून घ्यायचं आहे. अलाईट मोशन ॲप मी आपल्या जे काही लेटेस्ट वर्जन मला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, तुम्ही तिथे जाऊन आपल्या लेटेस्ट वर्जन अलाईट मोशन ॲप डाउनलोड करून घेऊ शकता. अलाईट मोशन ॲप डाउनलोड केल्यानंतर प्रोजेक्ट्समध्ये जाऊन EFX शेक इफेक्ट बाय टेक्निकल जे आणि EFX बीटमार्क बाय टेक्निकल जे हे दोन्ही जे काही EFX वाले जे काही फोटो आहे, म्हणजे जे काही प्रोजेक्ट आहे ते तुम्हाला आपल्या ऑफिशियल वेबसाईटवरून डाउनलोड करून घ्यायचे आहे. हे दोन्ही डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे भावानो, तुम्हाला सगळ्यात आधी आपलं जे काही बीटमार्क प्रोजेक्ट आहे तिथे ओपन करून घ्यायचं आहे. तर मी आपलं जे काही बीटमार्क प्रोजेक्ट आहे तिथे ओपन करून घेतो. तर भावानो, आपली बीटमार्क येतो ओपन केल्यानंतर सगळ्यात आधी बघू शकता अशा प्रकारे काय तिथे बीट असतील. तर या बीटमध्ये जे काही सॉन्ग आहे तुम्ही जर ऐकले तर ते सॉन्ग आहे, आणि ही जे काही बीट आहे ती तुम्हाला इग्नोर करायची आहे. 9 पॉईंट बघू शकता इथे, 9 पॉईंट जे काही 40 सेकंदाची जी काही बीटमार्क आहे इथपर्यंत तुम्हाला इग्नोर करायचं आहे, कारण याच्यामध्ये आपल्याला जे काही EFX जे काही फोटो आहे ते लावायचे आहे. तर ते लावायच्या आधी आपल्याला काय करायला लागेल, एक फोटो जे काही नॉर्मल आपला फोटो लावायचा असते तर हा फोटो आपण इथे लावून घेऊया. हा फोटो इथे लावून याला थोडं इथे मोठं करूया फोटोला. फोटोला अशा प्रकारे ते मोठं करायचं आपल्या स्क्रीनच्या हिशोबानाने. 9.40 जे काही बीटमार्क आहे बघू शकता, 9.40 बीटमार्कपर्यंत अशा प्रकारे याची जे काही ड्युरेशन आहे ती इथे वाढून टाकायची आहे. तिथे वाढवल्यानंतर याची जी काही ऑपेसिटी आहे, ऑपेसिटी तुम्हाला इथे कमी करायची आहे. 50% याची तुम्हाला याची ऑपेसिटी ठेवून टाकायची आहे. याची ऑपेसिटी 50% ठेवल्यानंतर आता याच्यावर आपल्याला काय करायचं आहे, एक ओवरलेवाला व्हिडिओ लावायचा आहे. तर ओवरलेवाला व्हिडिओ म्हणजे बघू शकता अशा प्रकारे काहीतरी व्हिडिओ असेल, ते आपला मागा हा व्हिडिओ असेल तर आपण हा व्हिडिओ तुम्हाला इथे दाखवून देऊया. आपण ऑलमध्ये जाऊया इथून, म्हणजे आपले सगळे ऑल्स जे काही फोटो आहेत तिथं दिसून जातील. तर हा जे काही म्हणजे हा जे काही ग्रेडियंटवाला जे काही बॅकग्राऊंडवाला व्हिडिओ आहे हा व्हिडिओ तुम्हाला इथे लावून घ्यायचा आहे. हावाला व्हिडिओ तुम्हाला 9.40 ठेवायचा आहे, एक्स्ट्रा काय आला असेल तिथे ट्रिम करा. हावाला व्हिडिओ इथे तुम्हाला लावून घ्यायचा आहे. जे काही ब्लेंडिंग आहे तिथे स्क्रीनमध्ये करून घ्यायची बघू शकता, लाईटनमध्ये जाऊन स्क्रीनमध्ये करायची. हेच स्क्रीनमध्ये झाल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं भावना बघू शकता अशा प्रकारे काय ते आपल्या व्हिडिओ दिसून येईल. तर हे ते दिसल्याच्यानंतर तुम्हाला बॅक येऊन आपल्या शेक इफेक्टमध्ये तिथे जायचं आहे. बघू शकता हा आपलं शेक इफेक्ट आहे. तर यामध्ये घ्यायच्यानंतर बघू शकता एकदम खाली जे काही दिलचा आकार आहे आणि त्याच्यामध्ये जे काही वृत्ताचे जे काही फोटो आहे, म्हणजे हार्ट शेपचं जे काही ग्रुप आहे बघू शकता हा ते ग्रुप आहे. तर या ग्रुपला तुम्हाला सिलेक्ट करून या ऑप्शनमध्ये जायचं आहे. बघू शकता इथे तुम्हाला माझा टच दिसत असेल तर या ऑप्शनमध्ये जाऊन तुम्हाला इथे कॉपी लेअर करायचं आहे. डुप्लिकेट लेअर नाही करायचं, कॉपी लेअरचं जे काही ऑप्शन आहे ते इथं करायचं आहे. कॉपी लेअर घ्यायच्यानंतर फक्त आपल्याला बॅक येऊन आपल्या बीटमार्कमध्ये जाऊन इथं हे लेअर जे काही आपण कॉपी केली तिथं पेस्ट लेअर करायची, आणि या लेअरची जी काही ड्युरेशन आहे ती आपल्याला 9.40 इथं अशी वाढून टाकायची काय अशा प्रकारची ड्युरेशन वाढून टाकायची. आणि मुळे ट्रान्सफॉर्मरमध्ये जाऊन हे जे काही म्हणजे हार्टचा शेप असेल तुम्हाला इथं ॲडजस्ट करायचं काय अशा प्रकारे. मुळे ट्रान्सपोर्टच्या ऑप्शनमध्ये जाऊन तुम्ही असं ॲडजस्ट करू शकता, छोटं मोठं तुम्हाला पाहिजे त्या रोटेशनमध्ये हे असं इथं ॲडजस्ट करू शकता.
तर आपण काय करूया, त्याला थोडी ते खाली करूया, म्हणजे मागायला सुद्धा आपल्याला बॅकग्राऊंड इथं दिसून यावं. जर तुम्ही बघितलं तर मी एक्झॅक्ट हे बरोबर इथं ॲडजस्ट करून दिलेला आहे हा ग्रुप. आणि जर तुम्हाला याची जागी तुमचे फोटो किंवा दुसऱ्या कोणच्या हिरोईनचे किंवा तुमच्या कोणाचे पर्सनलचे फोटो इथे टाकायचे असतील, तर त्यासाठी काय करायचं आहे, तुम्हाला या ग्रुपला इथे सिलेक्ट करायचं आहे. एडिट ग्रुपचं ऑप्शन भेटेल तर एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे आणि खाली बघू शकता इथे फोटो दिसत आहे, तर फोटोवर तुम्हाला टच करायचं आहे. अशा प्रकारे हा ऋताचा फोटो आहे, तर फोटोवर टच करून कलर अँड फिलच्या ऑप्शनमध्ये जाऊन इथे जे काही फोटो आहे बघू शकता, ऋता 12 जे काही JPG आहे, तर या JPG वर टच करायचं आहे म्हणजे तुमची गॅलरी ओपन होईल आणि इथून तुम्हाला जे काही फोटो पाहिजे तुम्ही तिथे लावू शकता. तर आपण काय करूया, या ठिकाणी हे फोटो लावूया आणि प्लसवर इथं टच करून टाकूया, म्हणजे बघू शकता आपला हा जे काही फोटो आहे तसा चेंज होऊन जाईल. फोटो चेंज झाल्यानंतर थोडी तुम्हाला ॲडजस्टमेंट करायला लागते, नाही केली तरी चालेल, पण केली तर अजून चांगलं. तर आपण अशा प्रकारे हेच ठेवूया, हा जे काही फोटो आहे हाच इथे ठेवून टाकूया. अशा प्रकारे तुम्ही सगळे फोटो इथे चेंज करू शकता. मी इथे ऋताचे फोटो आधीच ॲड केलेले आहे, तुम्हाला दुसरे कोणते फोटो पाहिजे असेल तर तुम्ही ते सुद्धा फोटो इथे ॲड करू शकता. तर हे असं झाल्यानंतर आपल्याला इथे बॅक यायचं, पुन्हा एकदा बॅक आल्यानंतर बघू शकता हा इथपर्यंत आपला व्हिडिओ रेडी झालेला आहे 9:40 बीट मारपर्यंत. तर याच्यानंतर तुम्हाला काय करायचं, आपलं एक ओरलेला व्हिडिओ लावून टाकायचा आहे. अशा प्रकारे याला इथे येऊन ट्रिम करायचं 11:54 याला इथे ट्रिम केल्यानंतर भाऊ तुम्हाला इथे काय करायचं, याच्यावर आपलं एक PNG जे काय आहे, तर आपल्याला याच्यावर जे काही एक इमोजीवाली PNG ते लावून टाकायचे आहे. तर त्यासाठी आपल्याला इथे बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर आपल्या जे काही शेक इफेक्टमध्ये जाऊन जे काही इमोजीवाली PNG आहे, एकदम शेवटी मी एक इमोजीवाली PNG टाकलेली आहे, तुम्हाला यालासुद्धा जसं आपण ग्रुपला कॉपी केलं तर तसं यालासुद्धा कॉपी लेअर करू शकता तुम्ही. एकदम सोपी आयडिया, कुठून इमोजी घ्यायची टाकायची गरजच नाही, डायरेक्ट कॉपी लेअर करा. कॉपी लेअर करून आपल्या जे काही ओवरलेला व्हिडिओ आहे 9:40 तिथे जाऊन याला इथे पेस्ट करा. याला इथे पेस्ट केल्याच्या नंतर जी काही ड्युरेशन आहे ती इथून बरोबर 11:54 स्पीडच्या ऑप्शनमध्ये जाऊन वाढून घ्या, म्हणजे अशा प्रकारे आपलं जे काही इफेक्ट आहे तिथे बसून जाईल. हा इफेक्ट इथे बसल्याच्या नंतर याच्यानंतर जे काही एक आपल्याला फोटो ॲड करायचं असते, कारण इथं थोडी वेगळी बीट आहे, तर बीटवाला फोटो आपण हे ॲड करूया. याला इथे मूव्ह ट्रान्सफॉर्मर जाऊन याला झूम करूया. अशा प्रकारे असायला झूम करून याची जे काही ड्युरेशन 14:24 वाढून टाकायची आहे. आणि इफेक्ट्समध्ये जाऊन ॲड इफेक्टमध्ये जाऊन ऑपेसिटीमध्ये जाऊन ब्लिंकिंगवाला जे काही इफेक्ट आहे ते तुम्हाला ते लावून टाकून याची फ्रिक्वेन्सी हाय करून टाकायची, कारण इथं सॉंगच आहे आपलं, तशा प्रकारचं सॉंग आहे. तुम्ही जेव्हा सॉंग ऐकशाल तर तुम्हाला एकदम चांगली इथे वाटेल, म्हणजे इथून इतक्यात जरा स्पीडमध्ये आपलं सॉंग आहे, एक प्रकारे बीट आहेत आणि त्या बीटवर हे अशा प्रकारचं जे काही ब्लिंकिंगवाला इफेक्ट आहे ते एकदम चांगला दिसेल. तर हे एवढा दिसल्याच्या नंतर आता याच्या पुढे जे काही फोटो आहे, म्हणजे याच्या पुढे जे काही बीटमार्क आहे त्यांच्यामध्ये तुम्हाला जे काही ऋतादुर्गेचे फोटो आहे तिथे लावून त्यांना इथे फिल स्क्रीनचं जे ऑप्शन आहे, म्हणजे बरोबर आपल्या स्क्रीनच्या हिशोबाने ते ॲडजस्ट करून टाकायचे आहे. कारण आजचं जे काही फोटो आहे ते मी बरोबर कटआउट करून नाही दिलेले, तुम्हाला डायरेक्ट फोटो मी दिलेले आहे, तर तेवढं तुम्हाला ते ॲडजस्टमेंट करायचे. तुम्हाला फक्त इथे फोटो लावून टाकायचे आणि मूव्ह ट्रान्सपोर्टच्या ऑप्शनमध्ये जाऊन फोटोला इथे झूम करून टाकायचं आहे, म्हणजे आपल्या फ्रेममध्ये आपले जे काही फोटो आहे तिथे बरोबर तुम्हाला इथे बसून घ्यायचे आहे. बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला फक्त फोटोला इथे झूम करायचं आहे मूव्ह ट्रान्सपोर्टच्या ऑप्शनमध्ये जाऊन. तर जेवढे काही फोटो आहे तेवढे फोटो तुम्हाला अशा प्रकारे इथे ॲडजस्ट करून टाकायचे आहे. तर मी लवकरात लवकर आपले जेवढे काही फोटो आहे तिथे सिलेक्ट करतो, फोटोला एक्स्ट्राचा पार्ट इथे ट्रिम करतो आणि फोटोला असं इथे झूम करून घेतो. बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला जेवढे काही फोटो आहे ते सगळे फोटो तुम्हाला इथे लावून घ्यायचे आणि थोडं थोडं इथे झूम करून घ्यायचं, म्हणजे आपल्या जे काही व्हिडिओला एकदम चांगला असा लुक इथे बसून जाईल. अशा प्रकारे तुम्हाला इथे आपल्या जे काही व्हिडिओला इथं बरोबर इथे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. तर हे इथे केल्याच्यानंतर पुन्हा याला थोडं इथे झूम करायचं, पुन्हा हे एवढं झाल्यानंतर आता फक्त आपल्याला लास्टचे दोन फोटो लावायचे आहेत. आपण इथे हा एक फोटो लावून टाकूया अशा प्रकारे काहीतरी आणि याला इथं झूम करूया आणि त्यानंतर पुन्हा आपण हा जे काही कोणता पण एक फोटो लावू शकता तर आपण हावाला फोटो लावून यालासुद्धा असं इथे झूम करून टाकूया. तर याला इथे झूम केल्याच्या नंतर आता आपलं जे काही फायनल स्टेप आहे भाऊ, आपण इथे थोडीशी ड्युरेशन वाढून घेऊया, म्हणजे आपल्या सॉंगनुसार आपली इथे ड्युरेशन येऊन जाईल. तर एवढं झाल्यानंतर भाऊ आता फक्त आपली फायनल स्टेप आहे, आता आपल्याला बॅक यायचं आहे. बघू शकता अशा ठिकाणी इथे बॅक येऊन आपल्या इथे शेक इफेक्टमध्ये जायचं आहे आणि जे काही खाली फोटो आहे बघू शकता, एक खाली फोटो आहे त्या फोटोचे जे काही इफेक्ट आहे तिथे कॉपी करायचं आहे. जे काही हार्टचा शेप आहे त्याच्या मागला जे काही फोटो आहे त्याचा इफेक्ट तुम्हाला इथे कॉपी करून आपल्या इथे बीटमार्कमध्ये जायचं आहे. बीटमार्कमध्ये गेल्यानंतर बघू शकता आपल्याला बीटमार्कमध्ये गेल्यानंतर जे आता आपण फोटो लावले ओवरलेच्या नंतर, तर आपण जे काही फोटो लावले आपले जे काही ओवरलेच्या नंतर आपण जे काही फोटो लावले होते बघू शकता, हे आपला म्हणजे ओवरलेला व्हिडिओ आहे, हा आपला ब्लिंकिंगवाला आहे. याच्यानंतर जे काही फोटो आहे त्या सगळ्या फोटोंना तुम्हाला हा इफेक्ट फक्त इथं पेस्ट करत राहायचं आहे. बघू शकता या फोटोला झाल्यानंतर समोरून या फोटोला इथे सिलेक्ट करून याला इथे पेस्ट इफेक्ट करायचं. अशा प्रकारे पुन्हा इथे बॅक यायचं, पुन्हा इथे येऊन याला इथे सिलेक्ट करून पेस्ट इफेक्ट करायचं, पुन्हा इथे समोरून याला इथे सिलेक्ट करून पेस्ट इफेक्ट करायचं, म्हणजे अशा प्रकारे जेवढे काही आपले फोटो आहे त्या फोटोंना तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. इफेक्ट्समध्ये जाऊन आपलं जे काही इफेक्ट आहे तिथे पेस्ट करून टाकायचं आहे. तर अशा प्रकारे आपण सगळ्या फोटोंना हा इफेक्ट इथे पेस्ट करून टाकूया. बघू शकता जेवढे काही आपले जो फोटो आहे त्या सगळ्या फोटोंना तुम्हाला हा इफेक्ट इथे लावून टाकायचा आहे. हा इफेक्ट लावायच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे, फक्त आपण लवकरात लवकर जे काही दोन फोटो आहे त्यांना इथं हा इफेक्ट इथे लावून टाकूया. बघू शकता
यासुद्धा फोटोला आपण हाय फिट लावून टाकूया. आणि हे एवढं झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, एकदम सुरुवातीला जाऊन आपला जे काही लोगो आहे तिथे लावून टाकायचं आहे. लोगो जर तुम्हाला बनवायचा असेल किंवा लोगो बनवायचा असेल तर आपलं जे काही डिस्क्रिप्शन म्हणजे की मी व्हिडिओ दिलेला आहे सेपरेटवाला ज्याच्यामध्ये तुम्हाला लोगो कसा बनवायचा हे मी फुल ट्युटोरियल दिलेलं आहे, तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता. त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे. तर लोगो तुम्हाला ते लावून टाकायचा आणि लोगोला आपण असं इथं सेंट्रल ॲडजस्ट करूया अशा प्रकारे आणि याची ड्युरेशन इथे वाढून टाकूया. तर हे एवढं झाल्यानंतर बघू शकता आपला जे काही व्हिडिओ आहे तिथे रेडी झालेला आहे. हे एवढं त्यानंतर तुम्हाला काय करायचं या ठिकाणपासून तुम्ही आपले जे काही शॅडोसुद्धा लावू शकता जर तुम्हाला लावायची असेल तर आपण इथे लावून टाकूया. तुम्हाला बघू शकता आपले जे काही ब्लॅक शॅडो इथे लावून टाकायचे, तर सॉरी ही आपली ब्लॅक शॅडो नाही आहे, तर आपली जे काही ब्लॅक शॅडो असेल तुमच्याजवळ ती शॅडो तुम्हाला इथे लावून टाकायची आहे. ब्लॅक शॅडो लावून टाकून याची ड्युरेशन शेवट पण वाढून टाकायची आणि पुन्हा इथून आपल्याला एक जे काही रुता नावाची मी टेक्स्ट पीएनजी तुम्हाला दिलेली आहे एकदम कर्शीवाली किंवा जे काही स्टायलिश फॉन्टवाली ते तुम्ही इथे लावून टाकून याची जी काही ड्युरेशन आहे ती शेवटपर्यंत इथे वाढून टाकायची आहे. तर आपण अशा प्रकारे याला इथं ॲडजस्ट करूया. बघू शकता ही अशी काही ती पीएनजी आहेत, आपण या पीएनजीला असं इथे ठेवून टाकूया आणि डायरेक्ट असं इथं ॲडजस्ट करून टाकूया. तुम्ही ही पीएनजी नाही लावली तरी चालेल, पण जसं तुम्ही डेमोला बघितलं दोन्हीसुद्धा मी तुम्हाला डेमो व्हिडिओ दाखवलेले आहे ज्याच्यामध्ये एकामध्ये शॅडो आहे म्हणजे टेक्स्ट पीएनजी आहे आणि एकामध्ये नाही. तर तुमच्या मनाने तुम्ही इथे ठेवू शकता, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही लावू शकता, नसेल आवडत तर तुम्ही नाही लावू शकत. तर आपण काय करूया, आपण आपला लोगो खूपच साईडला गेला, आपला लोगो जे काही आपण या साईडला ठेवून टाकूया अशा प्रकारे म्हणजे आपलं जे काही लोगोसुद्धा दिसेल आणि आपला व्हिडिओसुद्धा एक नंबर इथं होऊन जाईल. तर हे एवढं झाल्यानंतर पाहून आपल्याला काय करायचं आहे, आपल्या वरच्या एक्सपोर्टच्या ऑप्शनवर टच करून आपला आजचा जे काही रेडिओ आहे इथे एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे. तर भाऊनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशा प्रकारची ईएफएक्स व्हिडिओ एडिटिंग पाहिजे का हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. जर तुमचा चांगला प्रतिसाद भेटला या व्हिडिओला तर नक्की आपण याच्यावर अजून ट्युटोरियल घेऊन येऊया. तर चला भाऊन आपण भेटूया तुमच्या सगळ्यांना आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये.